काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज दिल्ली दौऱ्यावर. अमित शहांसोबत होणार महत्वाची बैठक. मुख्यमंत्री पदाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी आज घेणार खासदारकीची शपथ. तर 30 नोव्हेंबरपासून प्रियंका गांधींचा वायनाड दौरा. राज्यात थंडीचा कडाका. निफाडमध्ये पारा 8.3 अंशांवर तर पुणे आणि महाबळेश्वरमध्ये देखील तापमानात घट. आणि आज संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा. दुपारी 12 वाजता पार पडणार सोहळा. कार्तिकी वारी आणि समाधी सोहळ्यानिमित्त लाखो वारकरी आळंदीत. बातमीपत्रामध्ये आता आपण पाहणार आहोत सुपरफास्ट 100 बातम्या. सुरुवात करूयात. 30 नोव्हेंबर किंवा 1 डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी होईल अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. तर एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री अशी रचना असल्याचंही पवार म्हटलं. एकनाथ शिंदेंचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर खासदार श्रीकांत शिंदेंनी भावूक पोस्ट केली आहे. त्यांनी सोशल मीडियावरून आपल्या भावना व्यक्त केल्या. मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी जनआंदोलन उभे करण्याची घोषणा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी केली आहे. महाराष्ट्रात लवकरच या मागणीसाठी सह्यांची मोहीम सुरू केली जाणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या नवीन अध्यक्षांची निवड पुढील महिन्यात डिसेंबरमध्ये केली जाणार आहे. संघटनेची निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शक व्हावी यासाठी पक्षानं निरीक्षकांच्या नेमणुका केल्या. इस्लामपूरमधून सलग 8वा विजय नोंदवताना जयंत पाटील यांची चांगलीच दमछाक झाली. पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत मताधिक्य वाढतं ठेवण्याच्या परंपरेला दुसऱ्यांदा लढणाऱ्या निशिकांत भोसले पाटील यांनी ब्रेक लावला. निशिकांत पाटील यांनी 21 पैकी 5 फेऱ्यांमध्ये जयंत पाटील यांच्यावर आघाडी घेण्याची किमया करून दाखवली. नगर मतदारसंघातील विकास कामांबाबत खासदार निलेश लंके यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. लंके यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही मंत्री गडकरींनी दिली. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकरांनी ट्विटच्या माध्यमातून सुप्रिया सुळेंवर निशाणा साधलाय. फेक नरेटिव्ह कंपनीच्या डायरेक्टर सुप्रिया सुळे, आमची महायुती मजबूत आहे आणि सरकार स्थापनेची काळजी करू नका, जेवढे निवडून आले तेवढे व्यवस्थित सांभाळा असा सल्ला चाकणकरांनी दिलाय. देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानाबाहेर महाराष्ट्र राज्याचे सदैव मुख्यमंत्री असे बॅनर झळकलेले आहेत. भाजपच्या नाशिक निफाड येथील कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावले. मुख्यमंत्रीपदाबाबत पंतप्रधान मोदी, भाजपचे पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मला आणि शिवसेनेला मान्य असेल अशी मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. महायुतीमध्ये कोंडी राहू नये म्हणून मी ही भूमिका मांडतोय असंही शिंदे म्हटलंय. काल मोदी आणि शहांना फोन केला. त्यांना सांगितलं की मी महायुतीमध्ये कोणत्याही प्रकारचा अडसर ठरणार नाही, मी काहीही ताणून ठेवलेलं नाही असं मोठं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. तसंच आम्ही नाराज होऊन रडणारे नाही तर लढणारी लोक असल्याचं देखील शिंदे म्हटलं. आम्ही सगळे महायुतीचे आहोत. 2.5 वर्ष मलाही भाजपा आणि राष्ट्रवादीनं पाठिंबा दिलाच की, त्यामुळे महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवाराला माझा पाठिंबा असेल असं मोठं विधान एकनाथ शिंदेंनी केलंय. आता एक मोठी बातमी. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नाचं उत्तर आज मिळण्याची शक्यता आहे. राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आज दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. दिल्ली दौऱ्यावर असताना ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत आणि या भेटीमध्ये महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदासह सत्ता स्थापनेचं सूत्र ठरण्याची शक्यता आहे. बैठकीत सत्ता स्थापनेचं सूत्र ठरण्याची शक्यता आहे आणि तिन्ही पक्षांना किती आणि कोणती मंत्रिपदं द्यायची यावर देखील आजच्या बैठकीत निर्णय होऊ शकतो. 23 तारखेला निकाल लागल्यानंतर अद्यापही मुख्यमंत्रीपदाबद्दल निर्णय होऊ शकलेला नाही आहे आणि आज होणाऱ्या बैठकीत मुख्यमंत्रीपदावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. आजच्या बैठकीत कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. शिंदेंसारखा कणखर मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभला. शिंदे नाराज असल्याच्या अफवा आहेत. महायुती म्हणून शिंदेंनी घेतलेली भूमिका खूप मोठी आहे, त्यांच्या भूमिकेचा अभिमान आहे असं म्हणत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी शिंदेंचे आभार मानले. एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेचं स्वागत करत सुधीर मुनगंटीवार यांनी शिंदेंचे आभार मानले. मोठ्या मनाचा उमद्या मनाचा माणूस अशा शब्दात मुनगंटीवार यांनी एकनाथ शिंदेंचं कौतुक केलं. आम्ही तिन्ही नेते दिल्लीला जाणार असून दिल्लीतील बैठकीनंतरच मुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय होईल असं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. कार्यकर्त्यांनी कितीही त्यांना वाटत असलं तरीही संख्याबळ महत्वाचं असंही पवार म्हटलं.
महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. एकनाथ शिंदेंनी पत्रकार परिषदेतून सगळं काही संभ्रम किंतु परंतु दूर केलेत असं मोठं विधान देवेंद्र फडणवीसांनी केलं. मुख्यमंत्री कोण होणार यापेक्षा महायुतीचा मुख्यमंत्री होतो याचा आम्हाला आनंद आहे अशी प्रतिक्रिया नवनिर्वाचित आमदार अदिती तटकरे यांनी दिली आहे. राज्याला नव्या उंचीवर नेण्याचं काम शिंदे पवार आणि फडणवीस करतील असंही त्यांनी स्पष्ट केलं. एकनाथ शिंदेंवर वरून दबाव असेल, दबावातून त्यांनी ही भूमिका घेतल्याची टीका नाना पटोले यांनी केली आहे. भूमिका जाहीर करायला शिंदे इतके दिवस का थांबले असा सवाल पटोलेंनी केला. सीएम पदासाठी जे चेहरे दिसत आहेत त्यातूनच कुणी मुख्यमंत्री बनेल का हे देखील सांगता येत नाही, त्यामुळे राज्याची सूत्र मित्राच्या स्वाधीन कशी करता येतील हे दिल्लीत बसलेलं भाजप नेतृत्व ठरवेल अशीही टीका नाना पटोले यांनी केली आहे. नंदुरबार शहरातील गणपती मंदिरात भाजप पदाधिकाऱ्यांकडून आरतीचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्रातील जनतेच्या कल्याणासाठी देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत असं साकडं यावेळी गणरायाला घालण्यात आलं.